आपल्या बरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आहेत. आज पुण्याचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी एवढ्या भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे, काय एकंदरीत वातावरण वाटतंय, काय भावना आहे? तुम्हीच बघू शकता, अतिशय भव्य अशा प्रकारची रॅली आहे. लोकांचा प्रचंड रिस्पॉन्स आहे. पुण्यामध्ये लोकांचं भाजपवर आणि महायुतीवर प्रचंड प्रेम आहे. मागच्याही काळात 14 असो 19 असो पुणेकरांनी प्रचंड प्रेम दिलाय. आमचे माजी दिवंगत खासदार गिरीशभाऊ बापट यांनी एक अतिशय चांगली लिगसी या ठिकाणी तयार केली आहे, त्यामुळे पुणे पुन्हा आमच्या पाठीशी राहील. मुरली मोहोळ यांच्यासारखा एक तरुण तडफदार अशा प्रकारचा महापौर राहिलेला उमेदवार आम्ही दिलाय आणि जनता आमच्या पाठीशी. पुण्यासाठी कुठल्या मुद्द्यावरती तुम्ही लढणार आहात? कारण अनेक दिवसांपासून असं म्हटलं जात आहे की मुरलीधर मोहोळ हे फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावानं प्रचार करत आहेत, त्यांचं स्वतःचं कर्तृत्व काय? असं आहे, भाजपचा देशाचा जाहीरनामा आहे आणि देशाचा जाहीरनामा हा पुण्यालाही लागू आहे. आणि पुणेकर पुण्यात झालेला फरक पाहताय. जो काही फरक पुण्यामध्ये आहे तो मोदीजींच्या माध्यमातून झालेला फरक आहे हा दिसून पडतोय. त्याच्यामुळे पुणेकरांना वेगळं सांगण्याची आवश्यकता नाहीये. मेट्रो लोक पाहतायत, पुण्याचं 24/7 लोक पाहतायत, पुण्यात झालेल्या बसेसमधला परिवर्तन लोक पाहतायत, मुळामुठाचं परिवर्तन लोक पाहतायत, एसटीपी लोक पाहतायत, अडॅप्टिव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम लोक पाहतायत, पुणे कसं बदलताय हे लोक बघताय. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार चंद्र पक्षाचा आज जाहीरनामा आलेला आहे, त्याच्यातनं पण त्यांनी तुमच्यावर टीका केलेली. जे 542 खासदारांमध्ये 10 जागा उभ्या करतात त्यांच्या जाहीरनाम्याला काय अर्थ आहे मी वाचला नाही, वाचल्यावर बोलेन. एक शेवटचा प्रश्न फक्त घेते. काही दिवसांपूर्वी शरद पवार असं म्हटले होते की जर अजित पवारांनी पुन्हा आमच्या बरोबर यायचं ठरलं तर इंडिया आघाडीचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडे असणार आहेत. मी तुम्हाला उलट प्रश्न करीन, उद्या जर विधानसभेपूर्वी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनीही तुमच्याबरोबर यायचं ठरवलं तर तुमचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडे असणार आहेत? राजकारणामध्ये जर ठरला काही अर्थ नसतो, त्या त्या वेळेची परिस्थिती असते, त्याप्रमाणे निर्णय होतात, असे जर तरचे उत्तर मी देत नसतो. तुमची विचारसरणी जर त्यांनी अंमलबजावली पुन्हा सांगतो की आत्या बाईला मिशा असत्या तर याच्यावर उत्तर द्यायचं नसतं.